क्लासिफिकेशन अँड स्पेसिफिकेशन ऑफ लेथ मशीन क्लासिफिकेशन म्हणजे काय वर्गवारी वर्गीकरण समजा आपला मशीन स्ट्रेड आहे है, है ना मशीन स्ट्रेडमध्ये काय आहे की ए बी सी डी अशा चार बॅचेस आहेत चार बॅचेसमध्ये मग एका बॅचमध्ये ए एक बॅचमध्ये समजा पस् अठरा विद्यार्थी आहेत बीमध्ये वीस विद्यार्थी आहेत सीमध्ये अठरा विद्यार्थी आहेत आणि डीमध्ये वीस विद्यार्थी आहेत मग त्या प्रत्येक बॅचमध्ये मग परत अजून काय झाले की मग अठरा विद्यार्थी जे आहेत मग अमुक अमुक नावचे आहेत है ना म्हणजे हे काय झालं मग त्याचं वर्गीकरण झालं की क्लासिफिकेशन पाहायचं आहे म्हणजे वर्गवारी पाहायची आहे त्या वर्गवारीमध्ये जे आहे की प्रमुख जो गट आहे त्याच्यामध्ये असणारे जे त्याचे उपप्रकार किंवा त्याच्यामध्ये पडणारे प्रकार त्या गटामध्ये ते गट त्यान गट पाहिजेत गटामधले प्रकार पाहिजेत अशा प्रकारे आपल्याला ले हे लेथ मशीन आपल्याला ले अभ्यासायचं आप आहे तर याच्यामध्ये जे पहिल्या प्रथम जे आहे की स्पीड लेथ जे आहे स्पीड लेथ मशीन आपण लेथ मशीन आहे आपण लेथ मशीन जे की आपण एक एका समोरासमोर सेंटर असलेल्या यंत्रावर जॉबची बांधणी करून जॉब घट्ट पकडून जॉब ट्रू करून एका तीक्ष्ण कटिंग टूलच्या सहाय्याने काय केलं जातं त्या जॉबवरलं नको असणारं मटेरियल काढून टाकलं जातं आणि इंजिन ड्रॉईंगप्रमाणे जे आवश्यक असणारं जे जे जॉब आहे आकार आहे तो काय केला के जातो त्याला पूर्ण केला जातो किंवा दिला जातो ओके तर अशा प्रकारे लेथ मशीन आहे टर्निंग करण्याचा असणारी एक मशीन आहे तर अशा प्रकारे परंतु याच्यामध्ये जे स्पीड लेथ जे आहे स्पीड लेथ त्याच्यामध्ये स्पीड लेथचे एकूण अप्रत काय होतात की चार प्रकार पाहायला मिळतात वूडवर्किंग लेथ त्यानंतर सेंटरिंग लेथ पॉलिशिंग लेथ आणि स्प्रिंग लेथ अशा प्रकारचे चार काय झालेले आहेत प्रकार पडलेले आहेत आता पहा आपण आत्ता जे हे पाहिलो आपण इंज सेंटर लेथ जो पाहिलो आपण पाहिलो तर आहे ना परंतु ही जी काय आहे स्पीड लेथ आहे तर या स्पीड लेथमध्ये काय असतं की एक स्टॉक असतो एक टेलर स्टॉक असतो आहे ना एक असतो हेडरस्टॉक असतो आणि दुसरा टेलर स्टॉक असतो बाकीचे एक जे असतात आतले जे पार्ट समजा कॅरेज किंवा टूलपोस्ट टूलपोस्ट वगैरे हो टूलपोस्ट नसतो याच्यामध्ये ऐकून त्यानंतर फीडशॉप नसतो लिडस्क्रू नसतो म्हणजे हे जे पार्ट आतले पार्ट नसतात त्याला फक्त टूलला रेस्ट देण्यासाठी रेस्टर दे असतो त्या ठिकाणी टूलला रेस्ट देण्यासाठी रेस्टर असतो तर अशा प्रकारे के काय केलं असतं की हेडस्टॉकला एक इलेक्ट्रिक मोटरच्या साह्यानं त्या स्पिंडलला काय केली जाते गती दिली जाते आणि काय केलं जातं की म्हणजे स्पीडमध्ये त्याला गती दिली जाते आणि त्या असणाऱ्या टेलरस्टॉकच्या का साह्यानं काय केलं जातं सपोर्ट केला जातो त्या असणाऱ्या जॉबला त्या असणाऱ्या उड उर, उडण उर, ठोकळ्याला लाकडी ठोकळ्याला काय केलं जातं सपोर्ट दिला जातो टेलरस्टॉकच्या साह्यानं आणि काय केलं जातं की त्या असणाऱ्या तीक्ष्ण कटिंग टूलच्या साह्यानं काय केलं जातं की त्याच्यावर जो असणारा आकार काय केला जातो तो त्याला प्राप्त केला जातो अशा प्रकारे याच्यावर जे असणारे जे ऑपरेशन आहेत ते ह्या उ स्पीड लेटच्या माध्यमाने आपल्याला ते पाहायला मिळतात त्यानंतर त्याच्यात जे पॉलिशिंग आहे है ना पॉलिशिंग असेल तर त्याच्यावर काय केलं जातं की जे जॉब आहेत है ना जॉबला फिनिशिंग देण्याचं कार्य तर यावर केलं जातं अशा प्रकारे होल्ड करून स्पीड गतीमध्ये त्याला आणि पॉलिशिंग करण्याचं प्रक्रिया याच्यात आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर जे नेक्स्ट जे आहे की इंजिन लेथ आहे ना इंजिन लेथ किंवा सेंटर लेथ अशा प्रकारे तर पूर्वी जी आहे तर इंजिनच्या सहाय्यानं काय केलं जातं की त्याला गती दिली जायची आहे ना म्हणून त्याला काय म्हणलं जातं होतं की इंजिन लेत असं नाव पडलेलं आहे तर इंजिन लेत किंवा सेंटर लेत अशा प्रकारे द्विआर्थी असणारा हा शब्द आहे आणि याच्यावर जे आहे इंजिन वर्षशॉपमध्ये असणारे सर्व प्रकारचे असणारे जे ऑपरेशन्स आहेत ते सर्व ऑपरेशन फेसिंग टर्निंग चाम्फरिंग स्टेप टर्निंग टेपर टर्निंग त्यानंतर ग्रुविंग थ्रेडिंग ऑल प्रकारचे थ्रेडिंग म्हणजे मेट्रिक ब्रिटिश लाईक दॅट आहे ना तर अशा प्रकारचे जे नर्लिंग अशा प्रकारचे अनेक प्रकारचे जे ऑपरेशन आहे इंटरनल एक्सटर्नल ड्रिलिंग बोरिंग स्टेप बोरिंग टेपर बोरिंग म्हणजे अशा प्रकारचे ऑपरेशन आपल्याला ह्या लेथवर करायला मिळतात पाहायला मिळतात त्यानंतर ही बेंच लेथ जी आहे बेंच लेथ तर ही जी लेत आहे ते लाईट ड्युटी कामासाठी आपल्याला पाहायला मिळते लाईट ड्युटी कामासाठी म्हणजे एका बेंचवर नटबोर्डच्या साह्यानं काय केले ते फिट केलेली असते आणि त्यावर हे वर्किंग त्या ठिकाणी पाहायला मिळतं आहे लाईट ड्युटी कामासाठी टूल रूम लेत जे आहे ही टूल रूम लेत तसं पाहिलं तर ह्या सेंटर प्रमाणेच असते कशाप्रमाणे असते सेंटर लेथप्रमाणेच असते तर हे जे आहे की अगदी तंतोतंत असणारे अग्निर कॅलिपरच्या साह्याने किंवा मायक्रोमीटरच्या साह्याने आपल्याला ते चेक करून आपल्याला असणारे जे स्पेर पार्ट्स आहेत मशीनचे असणारे स्पेर पार्ट ह्या मशीनवर काय केले जातात की तयार केले जातात त्याला टूल रूम म्हणलेलं आहे हे ना मशीन टूलचे असणारे पार्ट्स या मशीनवर आणि ॲक्युरिशीमध्ये तयार करण्याचं कार्य या मशीनवर केलं जातं त्यानंतर जे आहे की प्रोडक्शन लेथ आहे की नाही प्रोडक्शन लेथ हे प्रोडक्शन लेथ जे मशीन जे आहे लेथ मशीन प्रोडक्शन लेथ मशीन हे मशीन कुठं वापरलं जातं की कंपनीमध्ये पाहायला मिळतं की त्या ठिकाणी काय केलेलं असतं केलं जातं की उत् म्हणजे बहुउत्पादन केलं जातं कंपनीमध्ये जे ॲटोमोबाईल कंपनी आहेत टाटा मोटर्स आहे बजाज ऑटो आहे किंवा अन्य असणाऱ्या कंपन्या जे टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर तयार करणाऱ्या कंपन्या की त्या ठिकाणी अनेक नगाचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये करावं लागतं आणि ते असेंब्ली करून काय केलं होतं की ते व्हेकल ते आपल्याला पाहायला मिळतात आहे ना तर त्याची असेंब्ली होती त्या ठिकाणी मग हे सर्व पार्ट्स त्या असणाऱ्या मशीन शॉपमध्ये उत्पादन केलं जातं मग एका नगाचं अनेक नग म्हणजे बहुउत्पादन करण्यासाठी अशा प्रकारचे हे जे प्रोडक्शन लेत आहेत तर त्याचा त्या ठिकाणी वापर केला जातो तर त्याच्या त्याच्यामध्ये जे आहे कॅप्सन आणि टरेट लेतचा त्या ठिकाणी वापर केला जातो टरेटची व्यवस्था केलेली असते काय कायची व्यवस्था केलेली असते टरेटची व्यवस्था केलेली असते तसेच टूलपोस्ट तो तो राहीलच त्यानंतर परत स्पेशल टरेटची व्यवस्था केलेली असते षटकोनी असणारा जो थो थोडक्यात टूलपोट असतो थो। तो तो जे की स्वतः भोवती असं फिरू शकेल अशा प्रकारे आणि प्रत्येक ठिकाणी असणाऱ्या टूलची व्यवस्था त्या ठिकाणी बसवण्याची व्यवस्था केलेली असते जसं म्हणजे रणगाडा असतो रण रणगाड्याच्या वरच्या भागाला तो टरेट म्हणलं जातं की त्याचा जो टरेट आहे ते, ते पूर्ण तीनशे थी साठ डिग्रीला फिरतं बरोबर आहे तसं हे सुद्धा तीनशे साठ डिग्रीला फिरतो जेणेकरून आपल्याला म्हणजे पाहिजे तो असणारा टूल इंडेक्स करून तो त्या असणाऱ्या समोरील भागावर आणला आण अन, आणता येतो किंवा आणला जातो आणि अशा प्रकारे एकाच सेटिंगमध्ये एकाच सेटिंगमध्ये असणारे जे असणारे सर्व एकत्रित ऑपरेशन जे आहेत फिशिंग टर्निंग चॅम्परिंग ड्रिलिंग रिमिंग टॅपिंग बोरिंग हे नाना असणारे ऑपरेशन एकाच सेटिंगमध्ये टू जॉब न काढता जॉबची सेटिंग न हलवता हो एका सेटिंगमध्ये ते काय करता येतात पूर्ण करता येतात तर अशा प्रकारे काय आहेत की टर्निंग कॅप्सन लेथ आणि टरेट लेथचा अशा प्रकारे त्या ठिकाणी वापर केला जातो तर त्यानंतर जे आहे स्पेशल पर्पज लेथ तर अशा प्रकारे स्पेशल पर्पज लेथ आहे ज्यामध्ये लेथ व्ही लेथ आहे ना तर ह्या ज्या आहेत व्हील आहेत जसे म्हणजे समजा मोठमोठे व्हील आहे ना मोठमोठे व्हीलचं ऑपरेशन करण्यासाठी टर्निंग बोरिंग जे काय आहे फेसिंग जे काय असणारे वेगवेगळे प्रकारचे ऑपरेशन मोठ्या असणाऱ्या व्हीलवर तर ते ऑपरेशन करण्यासाठी ह्या व्हील लेतचा वापर केला जायचा म्हणजे जसं समजा रेल्वेला असतात मोठमोठे हेवी पूर्वी जे असणारे टाटा मोटर्स आता आपण ऐकतो नाव आहे ना, हो। ना? पूर्वी टेलको ना नाव त्याचं समजलं होतं किती काय नाव होतं टेलको टेलको म्हणजे काय टी ई एल सी ओ आहे ना टी ई एल सी ओ टाटा इंजिनिअरिंग अँड लोकोमोटिव कंपनी टाटा इंजिनिअरिंग अँड लोकोमोटिव, लोकोमोटिव। आहे ना लोकोमोटिव म्हणजे मोठमोठे असे जे पार्ट जे आहेत त्या ठिकाणी रेल्वेचे असणारे असे मोठमोठे पार्ट जे आहेत त्या ठिकाणी काय व्हायचं प्रोडक्श व्हायचं किंवा उत्पादन व्हायचं निर्मिती व्हायचं आहे ना म्हणून त्याला लोकमोटिव असं नाव दिलं पण आता सध्या आता जे आहे व्हेकलचे त्या ठिकाणी फोर व्हीलर जे आहे कार याचं प्रोडक्ट व्हायला लागलं त्यामुळं त्या ठिकाणी आता त्याचं नामकरण काय झालेलं आहे टाटा मोटर्स आहे ना टाटा मोटर्स असं नाव दिलेलं आहे नामकरण झालेलं आहे परंतु आपल्याला ही जी व्हील येत आहे त्या मोठमोठ्या व्हीलचं ऑपरेशन व्हीलवर ऑपरेशन करण्यासाठी ह्या व्हील लेतचा वापर केला जायचा त्यानंतर जे नेक्स्ट जे आहे गॅप बेड लेथ जी आहे आपली ही गॅप बेड जी आहे ही आपली सेंटर लेत सारखीच अर्थात इंजिन लेत किंवा सेंटर लेथच्याच गटामधलीच आहे आहे ना परिवारातलीच आहे फक्त त्याला जे आहे की आता आता आपण पाहायचो काय ठिकाणी आपल्याला हे गॅप बेडची उपाययोजना पाहायला मिळत नाही लेथ मशीनचा जो स्पिंडल आहे स्पिंडल जो आहे चेक जो आहे चेकच्या खालील बाजूला जे बेड जो सलग अटॅच असतो त्यात तर त्या ठिकाणी काय केलेलं असतं की एक त्या असणाऱ्या विशिष्ट अंतरामध्ये विशिष्ट अंतरामध्ये काय केलेलं असतं की गॅप बेडची गॅप बेडची उपाययोजना केलेली असते जेणेकरून ज्या आपल्याला टर्निंग करण्यासाठी टर्निंग करण्यासाठी आपल्याला जास्त Uh, डायमीटरचा ज्यावेळेस जॉब येतो जास्त डायमीटरचा ज्यावेळेस जॉब येतो त्यावेळेस आपल्याला तो जो बेड आहे बेड काय होतो अडथळ्याला येतो बरोबर पर आहे की नाही बे बेड काय होतो त्याचा अडथळा होतो म्हणून त्याचं डायमीटरची कॅपॅसिटी वाढावी आहे की नाही म्हणजे त्याला काय म्हणतात स्विंग ओव्हर काय म्हणतात स्विंग ओव्हर तर ती कॅपॅसिटी वाढवण्यासाठी मग तो जो बेड आहे तो बेडचा तेवढा तुकडा आहे तो तो, तो, तो बोल्टने त्या ठिकाणी काय केलेला असतो फिट केलेला असतो आणि मग फिट केलेला असतो तर मग तो काय तो केला जातो बेड काढून बाजूला ठेवला जातो स्विंग ओव्हर जी कॅपॅसिटी आहे ती काय केली जाते वाढवली जाते स्विंग ओव्हर कॅपॅसिटी वाढवली जाते त्यानंतर जे टी जे आहेत तर टी लेत वेग जे मोठमोठे आकाराचे लांबीचे असणारे जॉब याच्यावर आपल्याला काय करताना पाहायला मिळतात की टर्निंग करताना पाहायला मिळतात आकाराने मोठे जॉब याच्यावर ऑपरेशन करण्यासाठी टी लेथचा वापर केला जातो त्यानंतर डुप्लिकेटिंग लेथ डुप्लिकेटिंग आहे ना तर याच्यावर जे आहे की डुप्लिकेट आहे ना म्हणजे झेरॉक्स कॉपी म्हणतो आपण डुप्लिकेट आहे ना तसं म्हणजे याच्यावर जे आहे की टेम्पलेट टेम्प्लेट टेम्पलेट चा आधार घेऊन त्या असणाऱ्या टेम्प्लेटप्रमाणे दुसरी काय केली जाते की त्याच प्रकारचं ऑपरेशन याच्यामध्ये ट्रेसर आहे ट्रेसर फिरवलं जातं आणि त्या ट्रेसरच्या असणाऱ्या प्रमाणे इकडं काय होतं की त्या असणाऱ्या कटिंग टूलची मुवमेंट आपल्याला पाहायला मिळते कटिंग टूलची मुवमेंट पाहायला मिळते आणि त्या ठिकाणी ऑपरेशन होऊन त्या प्रकारचा जो आकार आहे तो आकार त्याला काय होतो प्रदान केला जातो किंवा प्राप्त केला जातो त्यानंतर ही मिसाईल लेत जे आहे अशाच प्रकारे ही जे आहे मोठ्या आकाराचे जे असणारे जॉब याच्यावर टर्निंग करण्यासाठी ऑपरेशन करण्यासाठी याचा वापर केला जातो जे मिसाईल वेग मोठमोठे असणारे जे डायमिटरने असेल किंवा उंचीनं असेल याच्यावर ऑपरेशन इंटरनल एक्स्टर्नल असे ऑपरेशन करण्यासाठी या असणाऱ्या मिसाईल लेथचा वापर केला जातो त्यानंतर जे जा ॲटोमॅटिक लेथ तर ॲटोमॅटिक लेत म्हणजे काय स्वयंचलित आहे ना तर ह्या लेथ मशीनवर अशी उपायजना केलेली असते की एकदा एक आता आपण काय करतो लेथ मशीनवर जनरली आहे सर्वसाधारणरित्या किंवा सर्रास राऊंड बारचा जॉब राऊंड बारवर ऑपरेशन करण्याची प्रक्रिया आपण पाहिलेली आहे तसं मग आपल्याला ऑडशेप जॉबसुद्धा त्याच्यावर होल्ड करून त्याच्यावर टर्निंग करता येतं ऑपरेशन करण्याची सुविधा आहे सिस्टम आहे तसेच जे असणारे स्क्वेअर जॉब आहेत ते सुद्धा होल्ड करून त्याच्यावर ऑपरेशन करता येतात पण जनरली आपण पाहण्यामध्ये आहेत की राऊंड जॉबचा त्याच्यावर काय केलं जातं टर्निंग प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळते नाही ना तर अशा प्रकारचे एका मग ॲटोमॅटिकली यातमध्ये कशी व्यवस्था असते की एखादा असा खूप मोठा लाँग असा राऊंड बार असतो आणि तो काय केला जातो की आतमध्ये सेट केला जातो आणि मग त्याच्यावर काय होतं की ज्यावेळेस त्याचं बटन दाबलं जातं जे स्टार्ट बटन स्टार्ट बटन दाबले की मशीन चालू होते त्याचा जो कटिंग टूल जो आहे मग तो काय आहे फेसिंग टर्निंग असेल थ्रेडिंग असेल मग कट करेल पार्टिंग असेल तुकडा करेल तो जॉब खाली पडेल ट्रेमध्ये नंतर तो जॉब ॲटोमॅटिक पुढे सरकला जाईल त्या टॉपरला टच होईल त्याचा डि दि, विशेष डिस्टन्स लांबीपर्यंत जॉब पुढे येईल त्याच्यावर पूर्ण जी प्रक्रिया आहे 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 ना टर्निंग पेसिंग थ्रेडिंग अंडरकट किंवा पार्टिंग अशा प्रकारची प्रक्रिया होऊन तो जॉब परत कट होऊन तो फिनिशिंग झालेला जॉब आहे तो परत ट्रेमध्ये पडेल परत मांक तो पाठीमागचा जॉब पुरत ढकलला जाईल तो ॲटोमॅटिक आणि अशा प्रकारे स्वयंचलित म्हणजे ॲटोमॅटिक हा प्रकार ह्या मशीनमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे की नाही म्हणजे फक्त त्या ठिकाणी ऑपरेटरनं लक्ष ठेवणे टूल व्यवस्थित कार्य करतो आहे का नाही जॉब केलेला बरोबर आहे का नाही तो चेक करणे मायनस आहे का प्लस आहे का ओके आहे का रिजेक्ट आहे का सिलेक्ट आहे आहे ना ह्या सर्व बाबीचं नियंत्रण त्या ऑपरेटर ठेवणं अत्यंत आवश्यक आहे कारण बाकी सर्व कार्य ती मशीन पूर्ण करत असते आहे की नाही तर ही का आहे की ॲटोमॅटिक लेथ मशीन आहे ओके त्यानंतर जे आता महत्वाची जी आहे सी एन सी लेथ सी एन सी किंवा टर्निंग सेंटर आहे ना सी एन सी सध्या सी एन सीचं सध्या सगळीकडं असं अधिराज्य आहे की नाही सगळ्या वर्कशॉपमध्ये जनरली किंवा सर्वसाधारणरित्या वर्कशॉपमध्ये आता ह्या सी सी मशीनचं काय होतं आहे की आगमन होतं आहे ना आगमन होतं आहे कारण सी एन सी ही एक वरदान ठरलेली आहे ह्या असणाऱ्या गतिशील जीवनामध्ये आता सध्याच्या आहे ना प्रगतशील असणाऱ्या गतीमध्ये याचं योगदान आहे आणि अशा प्रकारे ह्या जी ही जी सी एन सी आहे की या मशीनला काय केलेलं असतं की कम्प्युटरची जोड केलेली असते आहे की नाही कम्प्युटरायज न्यूमेरिकल कंट्रोल कम्प्युटरायज न्युमेरिकल कंट्रोल म्हणजे संगणकाद्वारे अंकाचं नियंत्रण करून चालवली जाणारी ही मशीन आहे तर अशा प्रकारे याच्यावर जे आहे की ते टर्निंग सेंटर म्हणजे लेथ आहे ना मशिनिंग सेंटर म्हणजे जी व व्ही एम सी म्हणजे व्हर्टिकल मिलिंग मशीन किंवा मशिनिंग सेंटर की ज्याच्यावर आपल्याला म्हणजे एकापेक्षा जास्त टूरची एकाच वेळेस उपाययोजना केलेली पाहायला मिळते जेणेकरून त्या प्रोग्रामप्रमाणे जे आहे प्रोग्रामप्रमाणे वन बाय वन ऑपरेशन ते त्या ठिकाणी होताना करताना आपण पाहायला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे ना जेणेकरून दिलेल्या कमांडप्रमाणे वन बाय वन त्या ठिकाणी काय केला जातो तो टूल काय केला जातो कमांड केला तो कॉल केला जातो आणि कमांडिंगप्रमाणे तो टूल येतो त्या ठिकाणी शेट होतो आणि ते ऑपरेशनला सुरुवात करतो त्याचप्रकारे अशा प्रकारे काय होतं की ते पूर्ण संपूर्ण जो प्रोग्राम आहे पार्ट प्रोग्राम आहे तो पार्ट प्रोग्रामपर्यंत तो काय केला जातो की त्या रिडिंग होतं आणि काय टप्प्याटप्प्याने स्टेप बाय स्टेप ते त्या ठिकाणचा असणारा जो ब्लॉक तो कंप्लीट करून एक वन बाय वन ऑपरेशनच्या माध्यमाने याच्यावर जो असणारा जॉब आहे तो जॉब काय केला तो परिपूर्ण केला जातो ओके तर अशा प्रकारे ह्या असणाऱ्या क्लासिफिकेशननुसार असणारे लेथ मशीनची आपल्याला प्रकार माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे ओके